हम कृष्ण हरे करिला भावे।
Thank you.
शेटे कैलास वशी द्रौपदी शिवाजी नागने पाटील यांच्या प्रथम पुण्यतिथीच्या निमित्तानं वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेला हा नागणे पाटील परिवारानं हा सोहळा जो आयोजित केला त्या माऊलीच्या स्मरणार्थ त्याला जाऊन आज बरोबर आज एक वर्ष झालं आणि म्हणून कोणतीही कसर न ठेवता त्यांचे पती शिवाजीराव नागणे पाटील त्यांची मुलं दिलीप अनिल त्यांच्या कन्या त्यांचे बंधू त्यांचे पुतणे विष्णू गुरुजी शंकर मधुकरराव गेले आणि म्हणून या सबंध नागणे पाटील परिवारानं या ताईच्या स्मरणार्थ जो भव्य दिव्य सोहळा आयोजित केला कोणत्याही प्रकारची उणीव आज तात्या वाटत नाही. आपण बऱ्याच वेळेला पुण्यतिथी या कार्यक्रमाला गेलो पण असं भव्य दिव्य नियोजन आणि म्हणून मग या माऊलीला सद्गती मिळण्यासाठी या ठिकाणी आजची कीर्तन सेवा आहे. त्या कीर्तन सेवेसाठी वैशिष्ट्याने आनंद यासाठी आहे की माऊलीच्या आमच्या द्रौपदी माईच्या माहेरातली माणसं आज या ठिकाणी गायनासाठी आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मळवलीचे काही कीर्तन करत आमचे पवार महाराज वगैरे सगळे हे आलेली सर्व मंडळी या ठिकाणी गायक वादक विणेकरी टाळकरी माळकरी आणि त्याचबरोबर महीमवरून आमचे बाबा झाडे हे देखील कीर्तनकार आहेत. माऊलीच्या बरोबर पवार माऊलीच्या बरोबर आलेले त्यांचे चिरंजीव चैतन्य मृदंग वाजवल्यावर जो चैतन्य प्राप्त होतो ते चैतन्य महाराज झाडे आपण सर्वजण आप्तेष्ट स्नेही या ठिकाणी आवर्जून द्रौपदीताईंच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या ठिकाणी आलात. आपल्या तालुक्याचे लाडके आमदार आमचे स्नेही मित्र बापूनीही हजेरी लावली त्याबद्दल आपणा सर्वांच्या चरणी या गादीवरून आपणाला साष्टांग प्रणिपात करतो. या ठिकाणी हा नागणे पाटील परिवार जो आहे बापू नागणे पाटील परिवारामध्ये आपण एका वयाचे जणूभाव नागणे आजोबा दिलीपरावांचे त्यांच्या मळ्यातले ते काळेतुकराचे हरिभाव ना माळूंचे वडील हरिभाव नागणे आणि जनावरांची सेवा करणारे राजाराम चाचा ही माणसं इतकी शांत इतकी संयमी म्हणजे त्याला आपण रागावलं तरी त्यांनी कधी आजपर्यंत मागवून सुद्धा पाहिलं नाही आणि कुणाच्याही वाळल्या पाचोळ्यावर त्यांनी पाय देखील दिलेला नाही. अशा घरातून हे आमच्या मळवलीचे जाधवांची कन्या शिवाजी नागणे पाटलांच्या शेल्याला पदराची गाठ बांधून आली आणि सोन चाफ्याच्या पावलाने या ठिकाणी येऊन नागणे पाटलांचा परिवार संपन्न करण्यामध्ये ज्यांचा देह झिजला त्या माऊलींचा या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे. अध्यात्मामध्ये मोही येऊन गेली बापू बांधल्या खुंटाशी धेनूचे चरणे
दिल्या घरी लेकीचे नांदणे. दिलेल्या घरामध्ये कोणत्या प्रकारची तक्रार आपल्या माहेरामध्ये जाईल असं कधीच वर्तन ताईंच्या हातून घडलं नाही. आणि म्हणून तुकोबारायला कळलं असेल 400 वर्षापूर्वी की दिल्या घरी लेकीने नांदायचं असतं आणि गायनं बांधलेल्या खुंट्याला त्या ठिकाणी फिरून चरायचं असतं. त्या ओळीचं स्मरण झालं. ताई आल्या मळवलीवरून आज या ठिकाणून जाधव कुटुंबीय कळसुले परिवार तासगावच्या आमच्या कदमताई देखील आल्या. ज्यांच्या घरी ताईंच्या मुळेच आम्हाला गुरुजी आम्ही गेलो होतो त्यांच्या हातून आम्ही जेवण जेवलो. आज दिलीपरावांचे मेहणे आलेत पलवडीवरून. त्यामुळं तासगाव मळवली मळवलीचं का आता त्यांचं माहेरच आहे. आणि हा माहेरचा मेळावा आज ज्या तिसऱ्या निमित्तानं तिसऱ्या दिवसाच्या निमित्तानं ज्याला आपण माती सावण म्हणतो आपण त्या तिसऱ्या दिवशी अंत्यविधीच्या दिवशी नेसली माहेरची साडी. तुम्ही बंधू या रूपानं वडील या रूपानं द्रौपदी ताईंच्या अंत्यसंस्काराच्या वेळी माहेरची साडी नेसवली आणि आज सासरला तुम्ही याल तेव्हा दारात तांब्या घेऊन पाण्याचा दादा भाऊ तुम्ही आला. ही हाक मारणारी उंबऱ्याच्या आत उभा राहून डोक्यावरती पदर घेणारी कपाळभर कुंकू लावलेली आज आपली लेक आपली ताई आपल्याला दिसत नाही. पण माणसं येतात आणि जातात पण त्यांच्या स्मृती कायमच्या राहतात. गेले दिगंबर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामाही. माणूस शेलानं जातो पण त्यांच्या कार्याच्या रूपानं आत्म्याच्या रूपानं तो जिवंतच राहत असतो. आणि म्हणून ज्या घरामध्ये ताईने 60-65 वर्षाचं आयुष्य या ठिकाणी आपल्या नागडे परिवारांच्या मध्ये की ज्या माहेरच्या माणसांना स्वाभिमान वाटावा अभिमान वाटावा त्यांची द्रौपदी ज्या दिवशी माहेर सोडून सासरला आली तिनं तुमचं काही आणलं नाही. नागणे पाटील परवानच्या येताना त्यांनी काही काही आणलं नाही द्रौपदी ताईने. तेव्हा कुमारी द्रौपदी होत्या. ती कुमारी नाव सुद्धा सोडल्याने सौभाग्यवती द्रौपदी झाल्या. गावाचं नाव सोडलं वडिलांचं नाव सोडलं आडनाव सोडलं आणि सासरच्या लोकाशी या महूशी नागणे पाटील परिवाराशी त्या एकरूप झाल्या. येणारा जीव प्रत्येक येणारा जीव हा जाणारा इथं कोणी राहण्यासाठी आलेला नाही. आणि म्हणूनच मग या जीवासाठी आज सद्गती लाभावे. धर्मशास्त्र असं सांगतं की ज्या दिवशी हा देह सोडला माऊलीने ते आज पिंडदानाचा आजचा प्रथम वर्षात सप्ताहाचा जो दिवस आहे तोपर्यंत तो आत्मा या ठिकाणीच घुटमळत असतो. आणि आज हे पिंडदान वर्षाच्या अखेर झालं की हा आत्मा देहाला सोडून राहिलेला हा आत्मा तो अनंतात विलीन होतो. परमेश्वर त्यांच्या कर्मानुसार त्यांच्या पुण्यानुसार त्याला पुढच्या योनीमध्ये जन्म देतो. बापू लोकांना तर वाटतं काय काय आता तुम्ही ढोक मारदान आणलो होतं महाराष्ट्रातला दिग्गज आणि खरं संत म्हणाव कोणाला असे अभ्यासू. त्यांच्याबरोबर आमचे जाधवताच्या पंढरताच्या गर्दीतून आमच्या मळवलीच्या देहूकर फडांचं स्वाभिमान असणाऱ्या पांडुरंगाच्या ना ज्यांना महाराष्ट्रामध्ये 10 फुटावरून नमस्कार करून रांगा लागले असते त्यांच्याबरोबर आमचे तात्या ढोक मारत बोलले. तात्या या पांडुरंगाच्या या मळवलीचे मला कीर्तनात साथ द्या. मला आज तात्या असं वाटायला लागले का म्हणून माने पाठवते इथं कीर्तन करतोय. अरे ढोक मारणांच्या कीर्तनाच्या साथीला देणारे
हे पंडरंगाच्या सारखे कीर्तनकार आहेत, आमचे माऊली कीर्तनकार आहेत, पौरताच्या ही सगळी मंडळी कीर्तनकार आहेत, आणि त्याच्या पुढे लोहाराच्या आळीला दामन विकाय जायसारखं किंवा सुताराच्या आळीला अवत विकाय जायसारखं मला वाटतंय, पण नाही, हा प्रेमाचा जो अंतकरणाचा बोलावा या आमच्या तात्याने त्यांच्या सर्व सहकार्याने, कारण आमचं जाणं येणं देवकर महाराजांच्याकडं मळवलीचे रणजित दादांच्याकडे जाणं येणं होतं, त्यामुळे या सर्वांच्या एक जिव्हाळ्याचा संबंध निर्माण झाला आणि म्हणून त्या एवढे या ठिकाणी आज सहसा बापू राजकारणापेक्षा ह्यातले राजकारण वाईट आहे. एक दोन अभंग आले की कीर्तन करावे पुढे उभा राहत नाही, ती बाजूला जाऊन उभं राहत, लगा हेजो वय काय माझं वय काय, मी बी कीर्तन कराय, पण पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडती जन एकमेका, ही अध्यात्माची वारकरी परंपरा पाळून या ठिकाणी अहंकाराचा वारा न लागू राजसा माझी या विष्णुदासा भक्त भाविकाशी या नात्यानं या ठिकाणी सर्व मंडळी आले. स्नेही आपतेस्त नगरेकूट परिवारावरती प्रेम करणारे सगळे, ही माणसं एका तराजूत शिवाजी पाटलांच्या सारखी माणसं, एका तराजूत सोनं ठेवावं आणि एका तराजूत शिवाजी नागने पाटलाला बसवावं, गणू भाऊना बसवावं, यांचं पार्ट जड होईल, सोन्याचं पार्ट वर होईल, इतक्या अशा प्रकारची प्रतिष्ठा चांगुलपणाचं त्यांच्या अंतकरणात. ते बोलत नसते दादा, आमच्यासारखे बोल एवढे पुष्कळ असतात, त्यांच्या शब्दांना सोन्याचा गिलावा नसतो दिलीपराव, पण अंतकरणाचा ओलावा असतो, या अंतकरणाच्या ओलाव्यामुळेच आमच्यासारख्याला काहीतरी बोलावं वाटतं. माझं लग्न झालं तेव्हा गणू भाऊ आले होते, खबाजी बापू आले होते, नारायण तर ते आले होते, रामजी पाटील विजयभाऊचे वडील, आणि तिथं गणू भाऊ बोलले पोरग चांगलं बरं सोन्यासारखं, कधीच न बोललेले ते आमच्यातली काय माणसं टिंगलकर म्हणले, जगन्नाथ पाटलाच्या गुंड्याला शर्टाला गुंड्या नसते द्या, गणू भाऊच्याही शर्टाला गुंड्या नाही ते म्हणले, त्यामुळे एक पाटील दुसऱ्या पाटलाच्या पोराचं कौतुक करायला. त्या आठवणी आजही 50 वर्ष झाले ते गणू भाऊ डोळ्यापुढं दिसतात. हे शिवाजीराव तर काय, त्या माणसाने कधी रागवलेलं दिसतच नाही, कुणावरच रागवलं, बायकोर तरी रागवले नसतील नाही, ह्याचं मला 100% गॅरंटी आहे. आणि म्हणून आयुष्यभर ज्या माऊलीनं आमच्या शिवाजीरावांना पती म्हणून साथ दिली, ते आज काय अवस्था आहे, आज त्यांच्या आठवणीने डोळ्याला पाणी येतं. पाणी डोळ्यात साठलं त्याला धरण म्हणावं का, उभं आयुष्य गोंधळलं त्याला चांदण म्हणावं का. आणि म्हणून जुन्या वाड्यामध्ये राहून या ठिकाणी आपल्या पतीबरोबर ज्यांनी संसार केला, दोन मुलांना जन्म दिला, कन्यारत्न दिलं, आज सर्वजण आपापल्या घरामध्ये सुखाने नांदत आहेत. उणीव फक्त एवढीच आहे, आपल्याला मायेचा आशीर्वाद देणारे आणि माझी लेकरं, माझे दादा, माझे काका, तात्या आले म्हणून तांब्या घेऊन दारात उभा राहणार तेवढी माऊलीच दिसत नाही, एवढीच एकूण वय. परंतु येणाऱ्याला जावं लागतं. पीर मरगे, पैगंबर मरगे, 33 कोटी देवता मरगे, राजा मरगया, रंक मरगे, जो जो येतो त्याला एके दिवशी या जगाचा निरोप घेऊन जावं लागतं. आणि म्हणूनच मग देह हे कळाचे धरण उभे राहते, देह हे कळाचे धरण उभे राहते, देह हे कळाचे धरण उभे राहते, देह हे कळाचे धरण उभे राहते. Yeah.
कनक विरास के रहे दास कनक विरास हे मनुष्य गाया है के रहे दास कनक विरास शेवटी अध्यात्मशास्त्र असो सायन्स असो त्या सर्वांनी जे केली होती अहो अटॅक आल्यानंतर या जगातले पेशंट ज्यांनी वाचवले ते नेतू मांडके साहेब हृदयरोगावरचे तज्ज्ञ होते हृदयरोगावरचे त्यांच्या हॉस्पिटलचं बांधकाम सुरू तर वरून पेशंट आणला की हेलिकॉप्टरनं तिथं उतरायचा जगातले अनेक पेशंट त्यांनी हार्ट अटॅक आलेले जिवंत केले पण त्यांनाच हार्ट अटॅक कधी आला ते त्यांनाच कळलं नाही की भगवंताची लीला आहे तिथे कोणाचं मरण कशानं आहे हे जन्माला आलो त्या दिवशीच लिहून ठेवलेलं आहे आणि म्हणून जन्माला आला त्या दिवशी सटवायनं डाव्या हातावरती तुझा जन्म अमुक तारखेला अमुक वाराला अमुक ठिकाणी होणार आहे आणि तुझा मृत्यू देखील अमुक कारणानं अमुक वाजता अमुक वेळ शेत लिहिला जाणार आहे आणि म्हणून माणसाच्या एका खिशामध्ये फूल आहे एका खिशामध्ये काटे आणि म्हणूनच मग फुलाच्या बरोबर काकडीचा एक काटे देखील असतात पण फूल काट्याला आपला सुगंध देत काटे टोचले तरी फूल त्याचा स्वभाव सुगंध देणं फूलों के संग काटे भी है काटो से भी खुशबू आए काटो से भी खुशबू आए आणि म्हणून संसार म्हणल्यानंतर काटे असतात दुःख असतात दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही क्षणाक्षणाला इथं दुःख आहे क्षणाक्षणाला संकट आहे क्षणाक्षणाला अडचण आहे पण तरी सुद्धा ते काटे न समजता ते फुलं समजून द्रौपदीताईने आपला संसार या ठिकाणी सुरू केला वाढवला फुला फुलाला नेला आणि तो वेल शेवटी स्त्रीच्या आयुष्यात कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यात दोन घटना महत्वाच्या असतात दोन घटना महत्वाच्या असतात बाई माणूस चहाच्या घोटाला आणि कुंकवाच्या बोटाला हावरा असतो म्हणून तुम्ही हावर कुंकवाच्या बोटाला बाई माणूस हावर असत त्याच कारण असं आहे बाईच असते सगळी मुलं बाईनाच होतात पण बाई जेव्हा अपत्याला जन्म देते तेव्हा ती आई होत असते आणि म्हणून आईच्या बाईच्या आयुष्यात दोन घटना अशा महत्वाच्या असतात की मी आई होईल मला लेकरू जेव्हा होईल तेव्हा मी आई होईल तो एक आनंद वेगळा असतो आणि माझ्या मालकाच्या अगोदर हळदी कुंकवाच्या सड्यावरून मला पतीच्या अगोदर मला जाणं घडलं पाहिजे असं म्हणून माऊली आपल्या आयुष्याची कृतार्थता सादर करत असतात वा बापू वा म्हणून स्त्रीच्या आयुष्यामध्ये दोन घटनांना जास्त महत्व आहे की अपत्याची प्राप्ती झाल्यानंतर आणि आपल्या मालकाच्याही अगोदर हळदी कुंकवाच्या सड्यावरून वज्र चुडेम सही मंडित आपला देह समर्पित करायचा त्यामध्ये स्त्रीच्या आयुष्याला धन्यता असते आमच्या द्रौपदीताईनी बरोबर ती धन्यता गाठली दोन मुलांना मुलींना जन्म दिला आणि आपल्या पतीच्या अगोदर ठरलेल्या मुक्कामी त्या निघून गेल्या सास रुक जाएगी चलते चलते क्षमा बुझ जाएगी चलते चलते दमन निकल जाएगा
नाम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। आईच्या शेवटच्या क्षणाच्या वेळी आजारी असताना दिलप्रवानी अनिलरावने त्याच्या स्वरूप परिवाराने खूप सेवा केली, पण शेवटी मी म्हटलं तसं देह हे काळात आहे, ते आपल्या हातात काहीच नाही। ठेविले अनंते तैसे चिरहावे, ठेविले अनंते तैसे चिरहावे, ठेविले अनंते तैसे चिरहावे, ठेविले अनंते तैसे चिरहावे, ठेविले अनंते तैसे चिरहावे। आज आपल्या मंडपामध्ये आळंदी आठवाडीत अवतरते अशा प्रकारच्या सत्ता जाधव सरांच्या बरोबर काम करणारे आमचे गुलाल कलेक्शनचे मालक आणि त्यांचे परिवार हजर। आपलं भाग्य आमचं भाग्य की साक्षात आळंदी पण आठवाडीत अवतरल्यासारखं चित्र असते, आणि तिथे 7 दिवस तन मनानं सेवा करणारे आपल्या आठवाडीचे गुलाल कलेक्शनचे मालक तेही आज या ठिकाणी आले, आणि म्हणून थोड्या वेळामध्ये आमचे गुरुवर्य गुरु शामगावकर अप्पा, वैकुंठवासी शामगावकर अप्पा, ते जसे बुद्धी देतील तसं थोडक्या वेळामध्ये आपल्याला अभंगाचं चिंतन करायचं आहे। आणि ही चरणसेवा आमच्या गुरुवर्य तात्यांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माऊलीच्या चरणी अर्पण करायचे आहे। आज या ठिकाणी सेवेला घेतलेला जो अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील 4 चरणाचा, आई आपल्या लेकराचा सांभाळ कसा करते याबद्दल, आणि आईचं ऋण काय असतं, ते लेकराने काय केलं पाहिजे, आई लेकरासाठी काय करते, त्याचं अनेक खोल चिंतन माझ्या तुकोबारायांनी केलेलं आहे। आणि म्हणून आपण जीवनामध्ये अहो सुख दुःख संसार हे तर सगळ्यालाच आहे, आणि म्हणूनच मग काही गोष्टी कमी जास्त संसारामध्ये होत असतात, पण ते तिथंच सोडायचं असते। म्हणून आमच्या संतांनी सांगून केलं ना, नका खेद करू, नका खेद करू, काय खेद करायची गरज नाही, हे विले आनंदे परमेश्वर। नवजागात फक्त आता 5-7 गोष्टी सत्य आहे, देव सत्य आहे, आईबाप सत्य आहे, देव सत्य आहेत, आईबाप सत्य आहेत, कीर्तन सत्य आहे, संत सत्य आहे, बाकी काय आहे सगळं काय नाही, बाकी सगळं झूट आहे। ह्या जर गोष्टी काय जण म्हणते ना, आईबाप कशा त्यांचे जन्म देतील मरतील, पुन्हा काय जुने वस्त्र ते चांगल्या मोठ्या मोठ्या गोष्टी बांधते, जुनं वस्त्र झाले ते टाकून द्यायचं असतं, नवीन वस्त्र धारण करायचं असतं, ह्यापेक्षा काय माझ्या माऊलीने 9033 वयामध्ये शब्द लिहिले नाहीत, अक्षर लिहिले नाहीत, साहित्य लिहिलं नाही, तर MA PhD करणाऱ्या माणसाला एके दिवशी विचारलं मी,
माऊलीनी 9033 ओव्या लिहिल्यानंतर पसायदान लिहिलं कशासाठी? तर तो शहाणा ज्ञानेश्वरवरती पीएचडी करणारा मला म्हणला साहित्यवरती, मी संत साहेबवरती पीएचडी केली. पसायदान म्हणजे हात पसरून मागितलं म्हणला दान. लेखा त्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, आणि खरंच त्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. उत्तर भारतामध्ये आपण जातो ना, भव्य कपडे धारण केली, दाढी जटा वाढवल्या, आणि 10-10 लाख रुपयाचा रामायणाचा सप्ताह केला, भागवताचा सप्ताह केला. मी काशीला जाऊन शिकलो म्हणले, भागवत तिथं शिकलो आणि इकडे भागवत सांगायला आला, आणि इथली रुक्मिणी पळवून घेऊन गेला. अशा प्रकारच्या भामट्या संतांच्या पायाशी महाराष्ट्रातले लोक लागले तर ते आमच्या माऊलीचा, आमच्या वारकरी संप्रदायाचा पराभव आहे. अरे महाराष्ट्राला नव्हे, जगाला जगाला माऊलीचं अंतःकरण काय असतं हे माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया त्यांच्या आई वडिलांच्या त्यागामुळे झाला. आई वडील काय करत असतात, लेकरासाठी काय करत असतात, अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे माऊलीचे चित्त लेकराच्या हितासाठी. लेकरू कुणाला म्हटलं जात माहित आहे? जोपर्यंत बाळ आपल्या आईच्या छातीला बिलवून स्तनपान करत तोपर्यंत त्या वयात असणाऱ्या बाळाला लेकरू म्हटलं जातं. नंतर कोणाच्याला लेकरू म्हटलं जात नाही, कोणा टोणगा म्हटलं जातं. आणि हाच टोणगा आईच्या दुधाचे किती उपकार आहेत, त्याच किती बाळ पैसे देऊ, काय एका लिटरला 20-24 रुपये दूध आहे, 50 रुपये लिटरनं पैसे देतो आईच्या दुधाचे म्हणणारी अवलाद. जरी ज्ञानदेव तुकोबांच्या राज्यामध्ये निर्माण झाली आणि वृद्धाश्रमाची निर्मिती झाली तर ती शर्मेची बाब आहे का आनंदाची बाब आहे? शर्मेची बाब आहे. आणि म्हणून माझ्या माऊली, काय लोक असं म्हणतात माऊलीने ज्ञानेश्वरले तुकोबाने अभंग आणलेले, नामदेवाच्या कीर्तनात पांडुरंगाचा शेला पडला खाली, काय चाललंय म्हणजे अध्यात्मशास्त्र अध्यात्मशास्त्र त्यांना सांगाव वाटते. आज समोरून बसलेले कट्टर डॉक्टर आहेत ना, ते कट्टर डॉक्टर आहेत, MBBS झालेले शरीरशास्त्राचे डॉक्टर आहेत ते. माझ्या माऊलीने डॉक्टर साहेब विज्ञान मानलं सगळं विज्ञान ज्ञानेश्वरी मध्ये, हे लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त सायन्सवर आधारित, ही ओवे सायन्सवर आधारित.
एनाटॉमी म्हणजे काय, शरीरशास्त्र म्हणजे काय, लॉ ऑफ ग्रॅव्हिटी, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, एक्सरे कसा काढला जातो, पाणी खालून कसं घेतलं जातं, हा सूर्य जागेला स्थिर पृथ्वी त्याच्या भोवती फिरते, हे सारं विज्ञान माझ्या माऊलीने 9033 वयामध्ये लिहिलं. त्याच महाराष्ट्रातले आपण माणसं, कुठल्या तरी बाहेरच्या राज्याचा पिल्ला खिशाला लावतो, नाही ना आम्ही त्यांची वारी करतो, कर 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 बाबा कर. अरे ज्यांनी पायातला दगड झाले माऊली, आज माऊली कुणालाही म्हटलं जात नाही. या अभंगामध्ये पहिल्यांदा शब्द आलाय, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. माऊली वेगळी, आई वेगळी, माता वेगळी. आता शिकलेले आम्ही डॉक्टर साहेब आता काय केले, जरा पॅन्ट मॅनला घातला, जरा हिप्पी वाढवली आणि जरा बायकोला जरा वेगळ्या फॅशन मध्ये कपडे दिले कितीने नवऱ्याला, हे माझे मिस्टर. आणि त्या मिस्टरने आपल्या बायकोला म्हणे, ही माझी मिसेस. आणि मग त्या मिसेसनी नवऱ्याचा बुस्टर करायचा, म्हणजे टावर खाली जर रेंज निघून गेली असा प्रकार होतोय. माऊली मम्मी आता म्हणते, शिकलेले लोक मम्मी म्हणतात. मम्मी हा मम्मी शब्द आपला आहे का? परदेशातलं इजिप्त जे राष्ट्र आहे तिथं थडग्याला, थडग्याला म्हटलं जातं काय, मम्मी. आणि आज आपण शिकले लोक म्हणतो, ए बाळा आईला मम्मी म्हण, मम्मी म्हण, मी थडग म्हण. अरे आई हा जगातला सर्वात सुंदर शब्द, त्याच्यापेक्षा सर्वात सुंदर माऊलीने आमच्या माय शब्द वापरला. माय वडिलाला बाप, पण आम्ही शिकलेली पोरं डॅड, डॅड हे म्हणजे डॅड आहे, कधीच त्याला मॅड करून टाकलं तो डॅड. आणि म्हणूनच मग लहान लेकरू जोपर्यंत आईचे स्तनपान करतो तोपर्यंत ते लेकरू असतं, ते मोठं झालं मुलाला जन्म दिला की ती जननी होते, लेकराचा सांभाळ केला की ती माता होते. आणि जगातल्या कोणत्याही लेकराला आपपर भाव न दाखवता सर्वांना समान लेखते ही सारीच माझी लेकरात म्हणते ती माऊली असते. आणि म्हणून जगात फक्त माऊली ही पदवी आपल्या आईला देखील नाही, ते फक्त ज्ञानेश्वर माऊलीलाच आहे, कारण तिच्या मनामध्ये आपपर द्वैत भाव नसतो. आपल्या आईच्या ठिकाणी देखील थोडा आपपर भाव असतो, तरी देखील संतांनी आईला संतत्वाची उपमा देऊन आईचं स्थान जगामध्ये अजरामर केलं, कारण आईपेक्षाही मातृत्वापेक्षाही संतत्व ही संज्ञा श्रेष्ठ आहे. जगात पुरुष पराक्रमाचं पितृत्व सिद्ध करत असतील, पण मातृत्वाचा पराक्रम फक्त ही स्त्री जातच करू शकते. म्हणून या स्त्री जातीला आज कीर्तनाच्या रूपानं आपल्याला मानवंदना द्यायची आहे. की ताई आज या ठिकाणी, ताई बघा ना, बघा ना ते सगळे लोक, आज तुमच्या आत्म्याला सद्गती मिळणार आहे. हा आत्मा एक वर्ष शास्त्र सांगत, मी काय कुठल्या अंधश्रद्धेच्या गोष्टी सांगत नाही, चार पुस्तक वाचलं म्हणून मी माऊली सांगतो आपल्याला. त्याच कीर्तनकार काय झाले माहित आहे का, युट्यूबला बघायचं आणि चार उड्या हिकडल्या तिकडल्या हाणायच्या, आणि आईची आणि स्त्री जातीची टिंगल तवाळी केली आणि चार दात काढले लोकांनी, कशी मी टीका केली. अरे माऊलीने आमच्या गीतेवरती टीका केली, ती टीका आईचं स्थान जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. आणि म्हणूनच मग माऊलीचे लेकुराचे हित वाई माऊलीचे चित्त, लेकराच्या ठिकाणी आपलं चित्त ही साधत असते त्याच्या कल्याण. Thank you.
अंगावरती शीतळ आणि पाण्याहून पातळ आईचं मन असत. हा प्रमाणाने आता झाडीमौलीने सांगितलं. खरं तुम्हाला सांगतो, आईचे उपकार किती आहेत. जेव्हा आई असते तेव्हा ते कळत नाही, पण आई जेव्हा निघून जाते ना तेव्हा आईचं महत्व काय कळून जातं. त्या आमची आई जाऊन आता आयातल्या बऱ्याच जणांच्या ते आज माऊलीचं चिंतन करायचं म्हणजे फक्त द्रौपदी जायचं नाही, ज्यांना आई आहे त्यांचंही आणि ज्यांच्या आईनं जग सोडून गेलं त्यांचंही चिंतन या अभंगाच्या रूपाने आपल्याला करायचं. आपण किती मोठं झालो आईच्या दृष्टीनं आपण तिचं बाळ असतो. फार लांब गेल्यानंतर रात्री यायला जर उशीर झाला, आई पहिलं काय विचारते दारू घेण्याबरोबर. बेल वाजवायच लागत नाही कधी, रात्री दोन तीनला गेल्यानंतर सासवाच्या ताई कधी बेल वाजवावं लागत नाही. बेल वाजवायच्या आधी माग गाडीचा आवाज आला हॉर्नचा, दार उडून उभा असते आणि दोनला येऊ द्या एवढंच म्हणत असते जीवन आला गरी बाळा. म्हणून किचन नव्हती त्या काळात, आता किचन आले म्हणजे इथं कधी टोपण्यात संडळी भाकरीच नसते, सतत किचकिच किचकिच चालू असते ते किचन असत. पण आपल्या जुन्या काळात आईच्या वेळेला दुर्डीत दोन भाकऱ्या असायच्या. सकाळी उठल्याबरोबर भाकरी करताना पहिली चुलीला थोडासा तुकडा अर्पण करायचा त्या अग्निदेवतेला, मग दारातल्या गायला आणि पुत्री असतील तर त्याच्यासाठी एक जादा भाकरी ठेवायची आणि संध्याकाळी कोणी पवणारावळा आला तरी वाटसरू आला तरी त्याला एक भाकरी आणि चटणी खाऊन झोपता यावं. हे जे असं वागते त्याला माऊली म्हणते, त्याला आई म्हणते. आणि म्हणून मग आपल्या लेकराच्या बद्दल जिला कळवळ असतो, लेकराचं हित हे तिच्या चित्तामध्ये असत. आणि म्हणूनच मग ह्या चित्तामध्ये हे चित्त संज्ञा प्राप्त होते. आपल्या सगळ्याला मन आहे पण आई जे कशी जात आहे तिला चित्त असत. जेव्हा मन स्थिर होत आपल्या बाळाच्या कल्याणासाठी तेव्हा त्याला चित्त ही संज्ञा प्राप्त. मातेची Yeah.
याबद्दल चित्त कसं, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितलं आणि अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काय म्हणतात महाराजा आपल्या भारत वर्षाच्या ती मुलगी असो, आई असो, ताई असो, मावशी असो, आपल्याकडे आपल्या हिंदू संस्कृतीनं भारत वर्षा स्त्रीला देव्हाऱ्यातील देवता मानलेलं आहे. पण आज अनेकांच्या तोंडामध्ये त्याचं तोंड म्हणत नाही मी, ते दुर्मुख म्हणतो. तुझं माता माऊलीची टिंगल करायची, परदेशातलं तर काय तर सांगायचं, आणि आपल्या बायकोला नव्या लग्न झालेल्या बायकोला म्हणायचं काय तुला कळते ग, कोण मेरी साथिया मुझसे कितना प्यार है. मग ती लगेच म्हणते अंबर की जितनी उंचाई सागर की जितनी घर आहे. हाय हाय मग हे सांगायचं परदेशातल्या बायका आपल्या नवऱ्यावर किती प्रेम करते, तुम्ही काय चाललंय सर. नवरा म्हणायचं धनी म्हणे हे असा गावंडळ बोलू नको मग मिस्टर म्हणायचा. आणि त्यानं बायकोला झाडे महाराज फिरायला घेऊन गेला फ्रान्सला, आणि तिथं फ्रान्समध्ये स्मशान भोवती काकडी महाराज, तिथं त्या मेलेल्या थडग्याच्या वाऱ्याला एक पांढरा जागा घातलेली तरुणी वारा घालत होती. वारा आम्ही भारतातनं गेलेलं येड जग फार पुढे गेले, भारत मागं राहिलाय म्हणणार कशाचं बाय कोण पत्नी म्हणाय नसते म्हणलं असलं म्हणायचं असतं चांगलं. पण म्हणला त्याचं सांत्वन करू, आपण सांत्वन करू. बघ म्हणला परदेशात जन्मलेऊन नवऱ्याच्या मेल्या थडग्याला वारा घालती जिवंत असताना तिनं नवऱ्यावर किती प्रेम केलं असेल. चल चल तिचं सांत्वन करू. आणि सांत्वन करायला गेले आणि ते म्हणले बेबी धन्यवाद. तशी ती लगेच टन करून उठली म्हणजे आर यू फ्रॉम इंडियन, यू आर इंडियन. हा म्हणजे हा भारतीय. तुमचा गैरसमज काय तरी झाला म्हणजे का, तुम्ही कशासाठी माझे आभार मानताय. तुम्ही मेलेल्या नवऱ्याच्या थडग्याला तू बाळ वारा घालते, नवरा जिवंत असताना किती प्रेम केलं असेल. आमच्या भारत वर्षात असलं नाही म्हणले, बायको रोज भांडते म्हणले किर 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 कर्कशा म्हणून आपल्या तुकाराम महाराज अभंग लिहायला ना कर्कशा बायको बंड फजी ती किर 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 किर. तशी ती उठली म्हणले तुमचा गैरसमज दिसतोय, मी माझ्या मेलेल्या थडग्याला वारा घालते ते प्रेम होतं म्हणून नव्हे, मरताना तो मला म्हणला थडग वाळूस तर तरी दुसरं लग्न करू नको, ते थडग लवकर वाळावं म्हणून मी वारा घालते. आणि म्हणून माऊलीनो तुमच्याच पोटी शिवाजी राजा जन्माला येत असतो, तुमच्याच पोटी ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम जन्माला येत असतात, राणा प्रताप जन्मतो, भगतसिंग
जन्माला येत असतो की तुमची कुश एवढी धन्य आहे, धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्म. अरे साऱ्या जगाने त्याला माऊली म्हणावं. माऊली सारखी संज्ञा जगात कुठलाच शब्द नाही मोठा. आणि म्हणून ही माऊली आहे माता. आई आता त्याच्या पोटात येतो तमिळ शब्द येतो. आई हा तमिळ शब्द आहे पण आपल्या भाषेशी मिळता जुळता शब्द आहे. हैदराबादला बरेच आलेले ना तिकडून. आणि म्हणून मग कृपा करून निदान आजच्या कीर्तनातून आपण एवढं तरी घेऊन जाऊया की आज आम्ही द्रौपदीताईच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाला गेलो होतो. निदान आमच्या उद्या उगवणाऱ्या पिढीला बापाला दादा नाना म्हणायला शिकवा, बाबा म्हणायला शिकवा. आणि बाळाला सांगा बाबा ही तुझी आई आहे, ही तुझी माय आहे. म्हणून आमच्या संतांनी सुद्धा धन्य धन्य मायबाप शब्द वापरला. आपली या हिता दोषे जगता धन्य माता पिता तयाची. जर आपल्या संतांना असं म्हटलं नसतं का चला जाऊ पंढरीला, आलाच नाही मला भारतशेत, चला जाऊ पंढरीला कोणाला बरोबर घेऊन मिसेसला घेऊन नाही म्हणले त्याने, मदरला घेऊन. आणि आज शहरामध्ये मायलेकराची गाठच पडत नाही. दोघं नोकरीला पाळणा घरामध्ये त्याचं 1 लाख येते, त्याचं 1 लाख येते. आणि आता दुधाचं जर खेड्यातलं 32 वरून 34 वरून तात्या 24 वर आलं तर ती बायको नवऱ्याला म्हणते तिच्या घरामध्ये 1,80,000 पगार येतो मुंबई पुण्याला. ती 5,000 ती दूध माग झालं, दूध माग झालं, दूध माग झालं, दूध माग झालं. बाई खेड्यातल्या बायाचे किती पैसे मिळते ते बघत असते. फक्त 5 लिटरची किटली, पण त्या 5 लिटरच्या किटली मध्ये ते 5 लिटर दूध मिळण्यासाठी त्या आई, त्या आईला आपल्या गाई बरोबर झटताना तिच्या शरीरातलं 1 छटाक रक्त कमी झालं असतं तेव्हा किटलीमध्ये 5 लिटर जमा होत. आणि म्हणून आजच्या कीर्तनातून आपल्याला सांगितलं पाहिजे शिवाजीराव नागने पाटील शेतकरी त्यांच्या मंडळी शेत व्यवसायच करणार होत्या. आणि म्हणून बळीरा त्या जगात चाललंय कसं आता सिंधी भाऊ चाललंय कसं जगात गारुडी जगतो सापावर, साधू जगतो तपावर, पुढारी जगतात थपावर आणि शेतकरी जगतो फक्त आपल्या आश्वासनावर, आपल्या कष्टावर, आपल्या कष्टावर. आणि म्हणून या कीर्तनाच्या रूपानं सकाळी उठल्याबरोबर आपल्या ताटामध्ये जे धान्याच्या त्या बळीराजाच्या रक्तातून आणि कष्टातून आपल्या मायमाऊलीच्या रक्तातून ते दूध आलेलं असतं. म्हणून सकाळी उठल्याबरोबर मायुलीचं आणि आपल्या वडिलांचं शेतकऱ्याचं स्मरण झालं पाहिजे. आणि संध्याकाळी झोपताना अरे जिथं मायनस डिग्रीमध्ये बर्फामध्ये आपले सैनिक, आपले भाऊ, कोणाचा तरी भाऊ आहे, कोणाचा तरी पती आहे, त्या ठिकाणी देशसेवेसाठी जंगलामध्ये, रानामध्ये, तुफानामध्ये, वाऱ्यामध्ये, बर्फामध्ये, मायनस डिग्रीमध्ये देशसेवेची सेवा करतो. संध्याकाळी झोपताना आपल्या कपाळाचा बुक्का आणि चंदन सुरक्षित कोणामुळे आहे तर फौजेमुळे, त्या जवानामुळे सुरक्षित आहे. म्हणून आज ताईच्या कीर्तनामध्ये आपण हा संदेश घेऊन जाऊया की सकाळी उठल्यावर ताटातलं अन्न पाहिलं की आपल्याला शेतकऱ्याचं स्मरण झालं पाहिजे. आणि संध्याकाळी जेवण करताना आणि झोपताना तर माझ्यासाठी कोणीतरी सैनिक जागतो आहे त्याच्यासाठी त्याचं स्मरण झालं पाहिजे. हे आज्ञा ही आपली की अर्थ हा जर आपल्या अंतःकरणाला वाटली तर आपल्याला माऊलीचं काय महत्व कळणार आहे. पण माऊली अभंगाच्या तिसऱ्या चरणात पोटी भार माहे, 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 पोटी भार Oh, dear.
9 महीने 9 दिवस भारत भाऊ 3 किलोचा अडीच 3 किलोचा गोळा आहे पोटामध्ये सांभाळते. जन्म दिल्याबरोबर त्याच्यावर काय बॉन्ड लिहून घेत नाही की बाळा मी तुला दूध पाजलं 9 महिने 9 दिवस या उदरामध्ये तुला सांभाळलं तू मला सांभाळशील का असा बॉन्ड आहे कधी लिहून घेत नाही. आणि म्हणूनच मग पोटी भार वाहे आई पोटामध्ये भार वाहते बाळाचा पण ती बॉन्डवर आपल्या बाळाकडून काही लिहून घेत नाही. आणि म्हणूनच मग पोटी भार वाहे त्या बाळाचा भार वाहत असताना लेकराचं हितच ते पाहत असताना फक्त आपल्याला एवढं कळलं पाहिजे की आई वडील कळण्यासाठी तुम्हाला सांगू मगात मिसले देव सत्य आहे आई वडील सत्य आहे कीर्तन सत्य आहे. आणि म्हणून सांगतो तुम्हाशी बजावे विठ्ठला सांगतो तुम्हाशी बजावे विठ्ठला नाही तरी जन्म गेला वाया नाही तरी जन्म गेला वाया सांगतो तुम्हाशी बजावे विठ्ठला सांगतो तुम्हाशी मी एका चांगले कीर्तनकाराला फोन लावला त्यांना आज वर्षार्धाचा कार्यक्रम आहे आम्ही पिंडदान आणि फुलाचा कार्यक्रम कधी करावा त्यांनी सांगितलं 12 ते 1 12 च्या 2-3 मिनिटं पुढे जाऊ द्या आणि 1 च्या 5 मिनिटं राहू द्या 12 ते 1 या अवधीमध्ये पिंडदान आणि फुलं टाकण्याचा शास्त्रीय कार्यक्रम करावा लागतो किंवा आपला उशिरा सुरू झाला होता आपण फार लांबवणार नाही पण आपण 12-12:25 पर्यंत हा फुलाचा कार्यक्रम आपण करूया की या ठिकाणी पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिस आहे. आई काय करते घडलेलं उदाहरण मी आपल्याला सांगतो. गंगेच्या काठावरती असणारा हे सांगी वांगीचं मी सांगत नाही त्याच्या ते भारतातला तरुण तिकडे आखाड्या प्रस्थापन इकडे कसं वारकऱ्यांचे मठ म्हणतो तसं उत्तर भारतामध्ये काय आखाडे तर आखाडे आनंद आखाडा उदास आखाडा आणि त्याच्यामध्ये 2-3 हजार शिष्य असा चिमटा हातात घेऊन ते परमेश्वराचं चिंतन करत असतात. अशा आखाडामध्ये एक महंत झालेला भारतातला एक तरुण त्याला गाववाले गेले भेटायला काशीला तो भेटला काय वैभव त्याचं काय तेज त्याचं ते म्हणले मित्रा गावाकडे ये आई आता फार दिवस जगणार नाही आणि म्हणून आपल्या शिष्यांना सांगून तो एके दिवशी भारतात आपल्या आईला भेटण्यासाठी आला. मोठा माणूस गावामध्ये आल्यानंतर त्याला बारकी माणसं घरी बसू देत नाहीत का त्या चला आज इकडे कीर्तन आज इकडं प्रवचन इकडं भजन आला आईच्या पाया पडला आईन साईन बरं झालं बाबा आता तू 2-4 दिवस राहा माझं आता पिकलं पान मी गळून जाईल तुझ्या हातून असा माझा अंत्यसंस्कार व्हावा कारण आता तू संन्यासी जीवन जगतोय तुला इथे राहता येत नाही पण आई आहे तोपर्यंत माझ्या हातचं तुला खाता येते आणि तू ये माझा अंत्यसंस्कार कर निघून जा. पण त्या महाराजांना तो आनंद आखाड्याचा मालक असणाऱ्या उदास आखाड्याचा तो महंत त्याला लोक त्यावेळी मी कथा सांगतोय ती 300 वर्षापूर्वी किंवा फोन नव्हता हॅलो हाय असं त्यावेळी नव्हतं बैलगाडी यायची टांगा यायच्या आणि ते महाराजांना तिकडं पूजा करायला घेऊन जायचे. नेमकं असं झालं एक दिवस घराले दुसऱ्या दिवशी जे गेले ते तिकडले तिकडं 2 दिवस महाराज आलेच नाहीत आणि आईनं देह सोडून दिला. माझ्या राजा माझं अंतदर्शन घेण्यासाठी मी तुला बोलावलं होतं पण तुझ्या चेहऱ्याचं दर्शन मला शेवटच्या वेळी काय आता भेटता येत नाही त्या दिवशी आला बाळा रानात काम करणाऱ्या आईचा तू मुलगा झाला देशातल्या महंत मोठ्या आखाड्याचा आनंद आखाड्याचा उदास आखाड्याचा तू महंत झाला बाळा अनेक पीठाचे पीठाधीशाचार्य तुझ्या पायाचं दर्शन घेण्यासाठी तारीख मागतात इतका तू मोठा झालास माझ्या लेकरा
पण आता माझी जाण्याची वेळ झाली, मी जाते म्हणून आईनं मान टाकली. त्या गावातल्या लोकांनी वाट पाहिली, येथील महाराज संध्याकाळी फोन नाही काय नाही, घोडे पाठवले, टांगे पाठवले, गाड्या पाठवल्या, दोन दिवस होऊन गेले. शेवटी हा देह मातीत जन्माला, देह मातीशीच मिळवावा लागतो हे जगाला मरणाचं शास्त्र सांगणारा या जगातला पहिला वारकरी जर कोण असेल तर ते भगवान शिव आहे. आणि म्हणून शिव आपल्याला सांगत असतात, अरे माझी जागा स्मशानात आहे, मी अंगाला भस्मला कालवतो तरी हा देह माती जन्मालेला मातीतच जाणार आहे आणि तो पवित्र होणार आहे. दोन दिवस झाले, आता शेवटी शरीराच्या शास्त्रानुसार शरीर फुगत जाईल, वाशील, म्हणून लोकांनी अंत्यसंस्काराची तयारी केली. नदीच्या काठावरती त्या मायची चिता रचली चंदनाच्या लाकडामध्ये गाववाल्यांनी, आणि चितेला अग्नी देणार एवढ्याच महाराजाचा टांगा आला. गावात आल्यावर त्यांना सांगितलं, गावात कोणी नाही, तुमची आई निघून गेली, जावा जावा लवकर चिता पेटवली जाईल. तसा टांगायला पळवत तो आला तर चिता नुकतीच पेटली होती. त्यानं जमिनीला गुडघे टेकले, माईचं दर्शन घेतलं आणि म्हणाला, आई तुझा मुलगा एवढा मोठा झाला होता, ज्या तुकोबाचं नाव घेतल्यानंतर यमाचा काष्टा भेटतो, त्या तुकोबाच्या वंशावळीतला मी संत झालो होतो ग, तू थोडीशी जर त्याला विनंती केली असती माझा बाळ येईपर्यंत थांब, तुला माझं बघायचं होतं तर आई त्या यमाला थांबावं लागलं असतं, एवढी सत्ता मी मरणावरती मिळवलेली आहे, पण आई तुम्हाला सोडून गेली, आई तुम्हाला सोडून गेली. आणि म्हणून आपल्याकडे शेवटी अंत्यसंस्काराच्या वेळेला मातीचा घट फिरवला जातो. घट फिरविशी थोडीशी चरणाशी, आणि त्यानंतर डोक्याची कवटी फुटते. शास्त्र असं सांगतं की माणसाचा आत्मा त्या देहाच्या कवटीतून जात असतो. आजपर्यंत विज्ञानाला कुणाला कळलं नाही, पण ते माऊलीने आपल्या ओळीमध्ये ज्ञानेश्वरी लिहून ठेवले की शेवटी आत्मा त्या देहापासून जातो आणि मृत्यू पावतो. म्हणजे नेमका कधी मृत्यू पावतो? अंत्यसंस्काराच्या वेळेला कवटी जेव्हा फुटते तेव्हा आत्म्याचं आणि या शरीराचं ताटासुटी होते आणि तेव्हा मरण प्राप्त होतं. आणि मग त्यानं खाली मान टेकली आणि आईला म्हणलं, आई जाता जाता मला तू दर्शन न देताच गेली, आई तुझ्या आशीर्वादासाठी मी आलो होतो, पण शेवटचं मला तुझं दर्शन घडलं नाही. आणि तो जेव्हा फेऱ्या मारायच्या अगोदर उठला आणि पुन्हा चितेचं दर्शन घेतलं, ती सांगेवांगीची गोष्ट मी सांगत नाही मायबाप, त्या चितेतून हात बाहेर आला, आपल्या लेकराचा हात हातात घेतला आणि सांगितलं, जा बाळा जा, आशीर्वाद आहे तुला. हे आईचे उपकार असतात, लेकुराचे हित जाणे, माऊलीचे चित्त ऐशी कवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती, कोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही वाहे, त्याचं सर्वस्व वाहणारी अशी ती माय असते. आणि या मायेचं स्मरण करण्यासाठी आपल्या द्रौपदीताईचं स्मरण करण्यासाठी आपल्या पांडुरंगाचं भजन करावं लागेल. विठोबा कीर्तनातलं एक वाक्य हे सौभाग्यवती आईचं पुण्यस्मरण आहे. परमेश्वराला या जगात सगळ्यांच्या घरी जाता येत नाही, ही त्याची सुद्धा मर्यादा आणि त्याची सुद्धा अडचण आहे की परमेश्वराची आपण किती जरी आराधना केली तर तो सगळ्यांच्या घरात आणि दारात जाऊ शकत नाही. म्हणून संतांनी सांगितलंय, गॉड इज नॉट एव्हरीवेअर,
God could not be everywhere. Therefore, He made mother and father. जगात परमेश्वराला सगळ्याच्या घरात जाता येत नाही म्हणून परमेश्वरानं आई आणि वडिलांच्या रूपानं प्रत्येक घरामध्ये जन्म घेतलेला आहे. गॉड कुड नॉट बी एव्हरीवेअर, देअरफॉर ही मेड मदर अँड फादर. आणि म्हणूनच मग या ठिकाणी आईच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं या ठिकाणी आपण जमलो. शेवटी जाता जाता एवढंच मी सांगेन की आईचं पुण्यस्मरण आहे. 2 मिनिटांमध्ये आता आपण फुलं टाकू. आज या ठिकाणी त्या चिंतन सेवेसाठी कीर्तन सेवेसाठी या ठिकाणी आलेले मळवलीवरून द्रौपदी ताईच्या माहेराची माणसं ही माहेरची माणसं आई वडिलांच्या नात्यानं बंधूच्या नात्यानं काकांच्या नात्याने आली. ताईच्या डोळ्यात वरून स्वर्गामधून सुद्धा आज ते आठवण करत असतील की आज माझ्या माहेरची माणसं आली, मला अखेरचं त्यांचं दर्शन घेण्यासाठी आली. आज या गेलेल्या आत्म्याचा जीव आज हे पिंडदान आणि पुष्पवृष्टी झाल्यानंतर दुसऱ्या योनीमध्ये तो जन्माला जात असतो. म्हणून आमच्या ताईला मी एवढंच म्हणेन की चिमणी जशी आपल्या पाखरांचा चोचीमध्ये चारा आणून सांभाळ करते, तशी आमची द्रौपदी चिवताई ही आपल्या बाळांच्या कल्याणासाठी कुठेतरी चारा पाणी शोधण्यासाठी तर गेली नसेल ना. ही चिवताई तशीच गेलेली आहे, त्या घरट्यातून बाहेर पडली आणि आपल्या पिलांच्याच कल्याणासाठी बाहेर कुठेतरी गेली आहे. पिल ठेवून खोप्यात चिव हिंड ते चाऱ्याले, पिल ठेवून खोप्यात चिव हिंड ते चाऱ्याले. ही माय ही चिमणी ताय माय सुखाची घागर सुखतीच्या पदराले, सुखतीच्या पदराले माय मिटता पापणी कसा दाटला अंधार, कसा दाटला अंधार तुझ्या कपाळाच तेज नाही चंद्र आणि ताऱ्याला माय असावी साऱ्याला, माय असावी साऱ्याले. पिल ठेवून खोप्यात चिव हिंड ते साऱ्याले. अहो माणसाचं काय एवढं चिमणीसारखा जीव सुद्धा आई या नात्यानं आपल्या पिलाचं झाडाला जेव्हा घरट बांधते तेव्हा बहिणाबाई चौधरीने सुद्धा लिहावं लागलं. खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. अहो इंजिनियर पेक्षा इंजिनियरनं बांधलेली घरं गळतील, पण चिमणीनं बांधलेला खोपा ते घरट आजपर्यंत जगात कुठं गळलं असं झालं नाही. जर गळलं असेल तर आम्ही 5000 रुपये देतो. आमची आई अडाणी असू द्या, लोक म्हणतात आमची आई अडाणी होती शिकली नाही, त्यांना जरा वेगळं वाटतं ना. पण शिकलेल्या मॅडमच्या बरोबर तेच चालत असतं ना. त्याला आमची आई अडाणी म्हणतो, पण माझं चॅलेंज आहे त्याला गदड्याला की आईचा तुला काजळ घालताना जर डोळ्यात नख लागला असेल तर येऊन मला सांग आणि 10000 रुपये तुला कधी घेऊन जा. ही आईची ही किमी असते आणि म्हणून ही आई लेकराचं हित असते, कसे साधत असते आपण सगळं सांगितलं. आता तुकाराम शेवटची विनावने संत जनी भरे संत जनी भरे माता देवा तुम्हारा.
विसरतो न पडावा माझा देव तुम्हाला माझा देव तुम्हाला माझा देव तुम्हाला पुढे पार बोलू ताई आवडे पाय आवडे पाय आवडे पाय पुढे पार बोलू काय आवडे पाय आवडे पाय Thank you.
ज्ञान दे